ज्यांची दाढ दुखत असन, दात दुखत असतेन, हेड्या सुजल्या असत्यान, ह्या सगळ्यांनी फक्त एक उपाय करायचा. तुमच्या घराच्या जवळपास ही अशी बाभळ तुम्हाला नक्की दिसन, याला म्हणायचं गोडी बाभळ. काही ठिकाणी याला रामकाठी असं पण म्हणतात. ही बाभळ ओळखायची कशी? ही सरळसोट उभी जाती, ह्याला छोटे छोटे काटे असतात. अशी बाभळ निवडायची, हिला म्हणायचं रामकाठी. आता ही रामकाठीच तुमच्या दाताचं दुखणं बरं करणार आहे, होय विश्वासाने करा. आणि हा, गोड खायचं नाही, कमी गोड खायचं. काही खाल्लं की चूळ भरायची. दातामध्ये अन्नकण अडकत्यात, त्यामुळं कॅव्हिटी होती आणि मग तिथं कीड तयार होती, त्यामुळं लक्षात ठेवा. आता ह्या गोड्या बाभळीचा म्हणजे रामकाठीचा वापर कसा करायचा, चला बघू. तर सगळ्यात आधी तुमच्या घराजवळ रामकाठी कुठं आहे, अशी गोडी बाभळ कुठं आहे ही बघा. ही सरळसोट उभी जाती, हिला छोटे छोटे काटे असतात. तर ह्याची जी साल आहे, ही साल आपण काढायची आहे. वरची जी साल आहे काळपट रंगाची, ही काळपट रंगाची साल काढायची. आता आपण काढूत. लक्षात ठेवा, दात दुखायला लागला, हेड्या सुजल्या, दाढ दुखायला लागली की आपण पहिलं डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक देत आहे, त्याच्यामुळं होतं आहे काय, किडनीवरती जोर येतो. आपले लिव्हर असेल, आपलं हृदय असेल, ह्या सगळ्यावरती घातक दुष्परिणाम होतात. त्यामुळे डॉक्टरकडे जा, पण आधी हे उपाय करून बघा. ह्यानी जर फरक नाही पडला तर डॉक्टरकडे अवश्य जा, पण सांगतो 100% ह्याने रिझल्ट येतोयच. तर आता ह्याची साल आपण काढायला लागलो आहे. ही साल वरची साल काढायची. आता काढल्यावर तुम्हाला आतमध्ये काय दिसतं आहे बघा. पांढऱ्या रंगाची, पांढरट रंगाची, दुधी रंगाची, सफेद रंगाची साल दिसते का बघा आतली. तर या सालीचा बारका तुकडा काढायचा, 1-2 इंच तुकडा काढायचा, ठीक आहे. तर हा तुकडा जावा निघल, हा तुकडा घरी घेऊन जावा, पाण्यामध्ये उकळवा. 2 ग्लास पाणी घ्या, खळा 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 ह्याला उकळू देत. 1 अर्धा ते 1 ग्लास पाणी शिल्लक राहिलं की हे पाणी कोमट होऊ द्यायचं आणि या कोमट पाण्याने फक्त गुळण्या करायच्या. सकाळी ब्रश केल्यावर एकदा, रात्री झोपताना पण ब्रश करा आणि तेव्हा एकदा याने गुळण्या करायच्या. सकाळी एकदा, रात्री एकदा, सलग 3-4 दिवस जर असं केलं तर दाताचं कसलंच दुखणं शिल्लक राहत नाही. दात दुखू देत, ठणकू देत, काही होऊ देत, शिल्लक राहत नाही. ह्याच्यासोबत अजून एक सांगतो, असा त्रास व्हायला लागला की पहिलं मिठाच्या गुळण्या सुरू करायच्या. ब्रश केला, मिठाच्या गुळण्या चालू करायच्या. ह्याच्या जोडीला अजून एक उपाय पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तो सुद्धा असाच रामबाण आहे, खात्रीशीर आहे, घरगुती आहे, नक्की करून पहा. आणि हा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. धन्यवाद.